विरारच्या वागड गुरुकुल इंटरनॅशनल शाळेत नववीत शिकणाऱ्या तिघा विद्यार्थ्यांचा ऑगस्ट 2014 मध्ये सुख नदीत बुडून मृत्यू झाला होता. त्या घटनेची चौकशी करण्यासाठी बाल हक्क आयोगानं बाल उपचार तज्ज्ञ डॉक्टर समीर दलवाई यांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमली. या समितीच्या अहवालात या विद्यार्थ्यांच्या मृत्यूबाबत धक्कादायक बाबी उजेडात आल्यात. त्या रिपोर्टनुसार संस्कृत विषयात कमी गुण मिळालेल्या विद्यार्थ्यांना संस्कृत शिक्षकानं त्या दिवशी छडीनं मारलं होतं. जितके कमी मार्क तितक्या छड्या अशी शिक्षा होती. काही विद्यार्थ्यांना शिक्षकानं त्या दिवशी छडीचा प्रसाद दिला तर बाकीच्यांना दुसऱ्या दिवशी शिक्षा मिळणार होती. शिक्षेला घाबरून 9 विद्यार्थ्यांनी रात्रीच हॉस्टेलमधून पळ काढला. शाळेच्या मागच्या रस्त्यानं जात असताना मुसळधार पाऊस कोसळत होता. अशात वाटेत नदी लागली. बाकीचे विद्यार्थी घाबरले पण त्या तिघांनी नदी पार करण्याचा प्रयत्न केला आणि त्यातच त्यांचा बुडून मृत्यू झाला. प्रचंड घाबरलेल्या अवस्थेत बाकीचे 6 विद्यार्थी हॉस्टेलवर परतले. त्यांनी दुसऱ्या दिवशी ही माहिती शाळेत सांगितली पण संस्कृत शिक्षकानं दम भरल्यानं त्यांनी ही बाब लपून ठेवली. त्या 6 पैकी 4 विद्यार्थी आता शाळा सोडून गेलेत. मात्र उर्वरित दोघांनी घडलेल्या घटनेची कबुली समीर दलवाईंच्या समिती पुढे दिली. काही पालकांकडून काही शाळेकडून माझं मला फक्त असं वाटलं की मी ज्या लोकांशी बोललो किंवा मुलांशी बोललो तर मला वाटलं की त्याने जे मला सांगितलं हे सत्य असावं की ती मुलं तिथून निघाली स्वतः शाळेत जाण्याचा घरी जाण्यासाठी आणि त्या अनफॉर्च्युनेटली त्या दिवशी पावसामुळे म्हणा आणि त्या काळोखामुळे एक अपघात झाल्याची शक्यता अशी आढळून दिसते. त्या ग्रुपमध्ये असलेल्या ज्या जी 6 मुलं जी वाचली जी पाण्यात गेली नव्हती त्यापैकी 2 मुलं अजून ज्या शाळेत ते आहेत त्यांच्या पण बोलण्यावरून मला असं आढळलं. 2014 मध्ये बाल हक्क आयोगानं ह्याबाबत शाळेकडे विचारणा केली तेव्हा पावसाचा आनंद घेण्यासाठी विद्यार्थी हॉस्टेल सोडून गेल्याचं शाळेनं सांगितलं होतं. कुणाही शिक्षकानं मारहाण केल्याची माहिती विद्यार्थ्यांनी दिली नव्हती असा खुलासाही शाळेनं केला होता. मात्र आता ह्या प्रकरणाला वेगळंच वळण लागलंय. या प्रकरणी आम्ही गुरुकुल शाळेशी संपर्क साधला असता शाळेच्या व्यवस्थापनाने बाल हक्क आयोगाचा अहवाल मान्य केला असून या प्रकरणी लवकरच शाळेकडून बाल हक्क आयोगामध्ये स्पष्टीकरण देण्यात येणार आहे. दीपाली जगताप पाटील, झी मीडिया, मुंबई. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.